नमस्कार मी छाया माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एक रानभाजीचा प्रकार पाहणार आहोत इथे तुम्ही बघू शकता एक लाल दांडीची बारीक पानांची अशी भाजी आहे हिला चिवळीची भाजी चिवईची भाजी किंवा चिगळ बारीक गोळ चिवची भाजी असेही म्हणतात वेलाप्रमाणे दिसणारी ही भाजी शेतात वेगळी अशी लावावी लागत नाही तर आपोआपच उगवते व जमिनीवर पसरलेल्या स्थितीत आढळते पौष्टिक व आरोग्यवर्धक असणारी ही भाजी चवीला किंचित आंबूस असून गुणधर्माने थंड असते खास करून ही भाजी उन्हाळ्यात बघावयास मिळते व उष्ण भागात ह्या भाजीचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते भाजी निवडताना जी लालसर लांबट अशी मुळे आहेत ती कडक असतात ती मुळे आपल्याला काढून टाकायची आहेत व त्याची पाने वेगळी करायची आहेत इथे आपण नाजूक कोवळ्या अशा काड्या घेत ठेवलेल्या आहेत जास्तीत जास्त पाने वेगळी करून ती आपल्याला उपयोगात घ्यायची आहे ही भाजी निवडण्यास थोडी किचकट वाटते वे वेळ वेळीही थोडा जास्त लागतो त्यामुळे फावल्या वेळात तुम्ही हे काम करून ठेवू शकतात आता आपली ही भाजी निवडून तयार आहे ह्या भाजीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर आज आपण ह्या भाजीपासून एक पारंपारिक अशी रेसिपी बनवणार आहोत त्याला फुणके मुठे व मुटके असेही म्हणतात व या मुटक्यांपासून आपण खमंग चौष्ट अशा वड्या बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर फुणके बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ व अर्धीची वाटी चण्याची डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास आधी भिजवून घेतलेली आहे तुम्ही इथे फक्त तूर डाळ किंवा फक्त चण्याच्या डाळीचाही वापर करू शकता इथे मी अंदाजे पाव किलो चिवळीची भाजी घेतलेली आहे आता आपण ही भाजी धुवून घेणार आहोत तर ही भाजी धुवायची कशी हेही तितकेच महत्त्वाचे आहे कारण जमिनीवर पसरलेल्या या भाजीत मातीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ते ती व्यवस्थित धुवून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही भाजी याप्रकारे दोन ते तीन वेळा धुवायची व चाळणीवर निथरवून घ्यायची आणि कोरडी झाल्यानंतर तिला चिरून घ्यायची इथे ही भाजी मी चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता या पाणी निथरून घेतलेल्या डाळी आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायच्या आहेत त्या अगोदर आपण त्यात घालूयात एक चमचा जिरे पाच ते सहा लसूण पाकळ्या मी लसूण चिरून टाकते कारण लसूण पाकळ्या जरा जाड आहेत इथे मी तिखट अशा तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे करून घेत आहे मिरच्यांचे तुकडे करून झालेत यात मी पाव चमचा हळद टाकलेली आहे तसेच अर्धा चमचा मीठ पण घातलेले आहेत कारण मिठामुळे डाळीला पाणी सुटते व डाळ पटकन वाटल्या जाते आणि पाणी न घालता आपण हे वाटण किंचित जाडसर असं वाटून घेणार आहोत जाडसर वाटल्याने फुनके पोकळ व हलके होतात आता हे वाटण आपण चिरलेल्या भाजीत टाकणार आहोत भाजी व वा वाटण हलके हाताने मिक्स करून घ्यायचे आहे हात भरवण्याअगोदर प्रथम आपण चाळणी तेलाने ग्रीस करून घेऊयात तेल सर्व बाजूनी छान लावून घ्यायचे आहे म्हणजे तयार झालेले फुनके चाळणीला चिकटणार नाही आता मिश्रण छान एकसारखे करून घेऊयात आवडत असल्यास ह्या स्टेजला तुम्ही चिरलेला कांदाही वापरू शकतात तर फुनक्यासाठी आपले हे मिश्रण तयार झालेले आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन पाचही बोटांनी मुठीचा आकार द्यायचा आहे आपण याला मुठीचा आकार देतो म्हणून याला मुटके असेही म्हणतात तुम्हाला जो शेप हवा असेल तो तुम्ही देऊ शकतात मुटके हलक्या हाताने झलत झलद बनवायचे आहे तर अशा प्रकारे सर्व फुनके मी तयार करून घेतलेले आहेत एकीकडे गॅसवर मी पाणी उकळणंच ठेवलेले होते पाणीला उकळी आलेली आहे आणि पाणी उकळल्यानंतरच त्यावर ही चाळणी ठेवायची आहे यासाठी मुटके आपल्याला दहा ते बारा मिनटे वाफवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपले हे फुनके वाफवून तयार झालेले आहे एकदा सुरी घालून चेक करूयात आपली सुरी क्लीन निघालेली आहे गॅस बंद करून फुनके दहा ते पंधरा मिनटे गार होण्यास ठेवूयात इथे फुनके गार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे असे तयार झालेले फुनके तेल लावून किंवा तेलात डीप करून आपण खाऊ शकतो किंवा कढीमध्ये डीप करून खाऊ शकतो आपण याला फोडणी करून खमंग बनवणार आहोत कुणके पूर्णपणे गार झाल्यानंतर त्याच्या गोल गोल साईजमध्ये वड्या करून घ्यायच्या आहेत वड्या किती जाडीच्या हव्या ते आपल्या आवडीनुसार आहे इथे वड्या तयार करून झालेल्या आहेत आता फोडणी तयार करून घेऊयात गॅसवर पॅन ठेवला आहे पॅन छान तापल्यानंतर त्यावर तीन ते चार मोठे चमचे तेल घालायचे आहे जिरे मोहरी टाकायची ती छान तडतडल्यानंतर त्यात मी एक चमचाभर तीळ घातलेली आहे आणि तीळ तडतळायला लागल्यानंतर ती, ला 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 ती उडते म्हणून अर्धा मिनटासाठी मी त्यावर झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून तीळ बाहेर येणार नाही आता गॅस बंद करून त्यात पाव चमचा हळद आणि अर्धा चम छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचे आहे तिखट करपू नये म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आता यात पाव चमचा मीठ घालायचे आणि त्यावर सर्व वड्या घालायच्या आहेत एकदा एक सर्व एकसारखं परतून घ्यायचे आहे आता परत गॅस चालू करा व वड्या छान तीन ते चार मिनटापर्यंत दोन्ही बाजूनी छान खरपूस शेकून घ्या वड्या खुसखुशीत दिसायला लागल्यानंतर त्यावर ताजी हिरवीगार स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर घाला आता वड्या सर्व करण्यासाठी तयार आहेत चिवेच्या भाजीप्रमाणेच तुम्ही या ठिकाणी इतर भाज्या घालूनही फुणके बनवू शकतात जसे की पत्ताकोबी पालक आंबट चुका अजून तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घालू शकतात तर मस्त गरमागरम खरपूस खमंग अशा वड्या तयार झालेल्या आहेत दही कढी टोमॅटो स्वाद कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकतात खूप छान होतात या वड्या अप्रतिम लागतात तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा कशी झाली ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पुन्हा भेटूयात अशा छानशा पारंपरिक रेसिपीसह हो। तोपर्यंत टेक केअर ब बाय